अनेक मान्यवर वक्त्यांनी इथे पारे यांच्या वेगवेगळ्या कवितांचा उल्लेख देतो. या महत्वाच्या कविता संग्रहानं संग्रहाचं प्रकाशन झालं असे मी अधिकृत घोषणा त्या ठिकाणी करतो. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की त्यांना म्हणायला विसरतो मी, याची बीजभूमिका आहे की कवींना असं का लिहावं वाटलं. म्हणजे एकतर पारे हे अत्यंत आनंदी अत्यंत स्वच्छंदी अशी कवी नाही, ते पहिल्यांदा लक्षात घ्या की हा अस्वस्थ कवी आणि ज्या कवीकडे ज्या कलावंताकडे अस्वस्थता असते तोच काहीतरी उत्तम निर्माण करू शकतो, आनंदामध्ये चांगली निर्मिती होऊ शकत नाही. आणि आपल्याला कल्पना आहे की आंबेडकरी जाणवेच्या वाङ्मयानं किंवा 60 नंतरच्या वाङ्मयानं एकूण भारतातल्या आणि जगातल्या वाङ्मयाला एक नवं असं दालन खुलं करून दिलं. ही मोठी मांडणी मराठीमध्ये झालेली. मला असं वाटतं की तीच मांडणी पारे हे पुढे घेऊन निघालेली. म्हणजे पारेंची परंपरा ही पूर्णतः कथाकथांची परंपरा, बाबासाहेबांची परंपरा. आणि ही परंपरा कशी आहे तर ही परंपरा संघर्षाची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वाभिमानाची परंपरा आहे. ठिगळ आणि टाके या संग्रहामध्ये स्वाभिमानाच्या विपुल जागा तुम्हाला सापडतील. मुक्त छंदातली कविता आहे आणि कवीनं हे सगळं मांडत असताना कशाचीही भीड बाळगलेली नाही, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर घाबरून भीतीपोटी आपण उत्तम लेखन करू शकत नाही. तशी एक मुक्तता म्हणजे आपण काय म्हणतो की एक स्वातंत्र्याचा जो आवाज असतो, स्वातंत्र्याचा जो एक स्वर असतो, तो स्वर पारे यांच्या या सगळ्या कवितेत आपल्याला सापडतो. आणि जी काही वाचतो त्या कविता वाचक कंपॅरेटिव्हली कमी आहे. जसं आता सरांनी सांगताना सांगितलं की कवितेचा जन्म कुठून होतो, कवितेचा जन्म म्हणजे मला जो दिसतो थोडंफार, कारण आम्ही फक्त अनालिसिस करतो, आम्ही स्वतः निर्माण नाही करत आहे, फक्त दुसऱ्याने केलेलं चांगलं आहे की वाईट आहे हे ठरवतो मात्र. तर सांगायचं असं कवितेचा जन्म दोन प्रकारे होतो, एक वेदना आणि दुसरी संवेदना. त्यामुळं संवेदनातल्या कविता वेगळ्या असतात, वेदनेतल्या कविता वेगळ्या असतात. आणि माझा थोडाफार संबंध काही साहित्यिकांशाला मुद्दामून उल्लेख करायला पाहिजे की ज्यांच्यामुळं मी मराठी वाचायला सुरुवात केली. अदरवाईज मी पूर्वी फक्त इंग्रजी पुस्तक वाचत होतो आणि मोस्टली बायोग्राफीज वाचत होतो. पण माझे खूप जवळचे मित्र सहकारी आंबेडकरी चळवळीमधले एक ज्येष्ठ कार्यकर्ते हरी नरके, जे पुणे विद्यापीठात ते पूर्वी फुले शाहू आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचे अनेक वर्ष अध्यक्ष होते, पुस्तकाचं शीर्षक वाचलं तर माझ्या लक्षात आलं ठिगळ आणि टाके. कारण ठिगळ हा शब्द आजच्या लोकांना जर तुम्ही विचारला तर नक्कीच सांगतात म्हणजे ठिगळ कशाला म्हणतात, कारण त्यांनी ठिगळ कधी बघितलं नाही आणि घालायचा प्रश्न असतो ठिगळाची चिठ्ठी. त्यामुळं पण मी घातलेली आहे, मी वापरली ठिगळाची चिठ्ठी, त्यामुळे ते ठिगळाची चिठ्ठी वापरण्यात त्या ती चड्डी वापरण्यातलं सुख जे आहे ते आजच्या पिढीला निश्चितपणे घेता येणार नाही. कारण चड्डी ज्या वेळेला फाटते आणि ती का फाटायची मी बऱ्याच वेळा विचार करतो, म्हणजे आता खरं बोलण्याचा विषय नाही आहे. पण आता दोन प्रकारची ठिगळं होतं, एक होतं जे आई किंवा आजी असेल घरात ती हाताने दुसरं कापड घेऊन लावायची आणि दुसरं एखादं रप्पू म्हणायचे त्यावेळी. आता रप्पू माहिती नसेल का नाही, तो मशीनवर मारला जायचा तर त्याला पैसे लागायचे, त्यामुळे ठिगळ हेच त्यावेळेला योग्य होतं. आणि म्हणून ठिगळावर बरीच मोठी म्हणजे कुठी पण मराठी याच्यात बोलली जाते, तू काय आभाळाला ठिगळ लावायला खूप मोठं त्याच्यात हे आहे. पण ज्यामुळे ठिगळ एवढं छोटासा हे नगर, मात्र ज्यावेळेला त्याचं शीर्षक वाचलं त्यावेळेला असं लक्षात आलं की नक्की याच्यात वेदना वाचायची इच्छा आहे, नक्की वाचायचा अभिप्राय पण सांगितलं आहे. ह्या वेदना कुठून येतात, ह्या वेदना जगाव्या, त्या जगल्या तरच त्या वेदना तुम्हाला दिसतील. आणि कुठली लिखाण असेल काय असेल किंवा कुठे जगात आजपर्यंत घडलेल्या क्रांती त्याचं पोट भरलेलं आहे तो काय करू शकत नाही. समाजाचं एक दुखणं आहे आणि त्या दुखण्यावर उपचार झाला पाहिजे. आमचंच दुखणं हे दलित शोषित पीडित
त्यांचं दुखणं हे चौवाठ्यावर आलं पाहिजे आणि त्याची चर्चा झाली पाहिजे. त्या चर्चेनुसार नंतर हे बाकीचं दुःख असं आहे की एक आज आपण अनेक उदाहरणं पाहतो की जातीयता भेदभाव हे आता संपलेलं आहे. 21वा युग आहे, वैज्ञानिक युग आहे, त्याच्यामुळे हे सगळं संपलेलं आहे असं जरी वाटत असलं तरी आजही जातीयता ही मानसिकता अनेकांच्या डोक्यातून गेलेली नाही. आजही ती मानसिकता आहे लोकांमध्ये आणि ती मानसिकता ही चव्हाट्यावर आली पाहिजे, त्याच्यावर एक उपाय सुचला पाहिजे हा मुख्य हेतू. आणि जे दलित आहे, शोषित आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, हे जी दरी आहे ही कमी झाली पाहिजे हा मुख्य हेतू. आणि शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. शिक्षणापासून जे जे आजही घटक वंचित आहेत त्यांना पुढील भविष्य हे महाकठीण आहे. त्याच्यामुळे आज विज्ञान युगामध्ये शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या परिणामी या कवितेमध्ये अनेक उहापोह केलेले आहेत जे आजही विषमतेमध्ये आपला समाज हा चालू आहे. आपण सण उत्सव साजरे करतो, एखाद्या वर्गामध्ये शिक्षक शिकवणं वेगळं आणि त्याचं घरी वागणं वेगळं, हा जो बदल आहे हा बदल झाला पाहिजे हे ठिगर आणि टाकेचं एक वैशिष्ट्य म्हणून सादर केलं.